त्यांच्यातलाच एक नेपाळी, त्याच्या वडिलांची औकात काढणं एवढा तू मोठा नाहीस किंवा तुझा मोदी पण इतका मोठा नाही. आज तुझे फक्त पुतळे तयार करून पेटताय, उद्या तुला उभा फाडून पेटतील, लक्षात ठेव तू. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराठीत सुरू केलेल्या उपोषणाचा आज सलग 7वा दिवस आहे. 10 फेब्रुवारी पासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे उपोषण मागे घेण्यासंदर्भात अनेक जण विनंती करतायत. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत जरांगे पाटलांचं हे सगळं नाटक असल्याचं म्हणत त्यांची औकात काढली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यामुळे ते काही बडबडतायत. त्यांना मी मराठा नेता मानतच नाही, तू नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड करत आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव, तेव्हा असली मराठ्यांची ताकद तुला दाखवून दिली जाईल, आपली औकात ओळखावी आणि अंतरुणावर पडून राहून टीका करावी, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं होतं. यावर मराठा बांधवांकडून संतप्त व्यक्त केला जात असतानाच आता जरांगे पाटलांच्या लेखींनी राणेंचा समाचार घेतलाय. त्यांच्यातलाच एक नेपाळी, त्याला एक इतकं कळत नाही, अरे तू जरा अधिवेशनाकडे लक्ष दे, लवकरात लवकर करता येईल त्याच्याकडे लक्ष दे, माझ्या वडिलांची औकात काढणं एवढा तू मोठा नाहीस किंवा तुझा मोदी पण इतका मोठा नाही, त्यामुळे माझ्या वडिलांबद्दल बोलताना 1000 वेळा विचार करायचा, आणि माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं ना तर हा मराठा समाज तुला पण उभा जाणणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल ते बघतो. आज तू तुझ्या मस्तीत राह, तुझी मस्ती तुझ्या पक्षात चालली तर मराठ्यामध्ये नाही. मराठा जर एकदा पेटला ना तुला सुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही. आज तुझे फक्त पुतळे तयार करून पेटताय, उद्या तुला उभा फाडून पेटतील, लक्षात ठेव तू. आणि माझ्या पप्पाची औकात काढणारा तू एवढा मोठा लागून गेला नाही, देवाला सुद्धा माझ्या पप्पा पुढे झुकावं लागलं तर तू कोण राहिला, तुझी मस्ती तू मराठी उतरवणार, फक्त पप्पाची वाल काय होऊ दे.